पावसाच्या जोरदार सरीनंतर रौद्ररूप धारण केला धबधबा बघा. तर कोकणच्या मातीत जन्मलेला एक कलाकार भाऊ कदम यांचं घर आणि याच घरात त्यांचा जन्म झाला आणि हे घर आता ते नवीन बनवणार आहेत. नमस्कार, मी चंदू चामके, लाईव्ह पण कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या गावाकडे जबरदस्त पाऊस पडतोय आणि अशा या जबरदस्त पावसामध्ये म्हणजे सुंदर पावसामध्ये आपला कोकणातील सुप्रसिद्ध सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे आणि सावडाव धबधबा आता चालू झाला आहे. तर आता आपण सावडाव धबधब्यावरती जाणार आहोत आणि कशाप्रकारे हा धबधबा म्हणजे यावर्षी धबधबा कशाप्रकारे चालू झाला तो बघणार आहोत आणि त्या ठिकाणी जर आपण सावडाव गावाबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. कारण सावडाव गाव हे एक कोकणामध्ये सुंदर गाव आहे, तर या गावाचा सुद्धा निसर्ग आपण बघणार आहोत आणि या धबधब्याचा सुद्धा आनंद घेणार आहोत. तर मी आता चाललो आहे सावडाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जर आपण अधिक माहिती घेऊया कशाप्रकारे धबधबा आहे आणि कशाप्रकारे गाव आहे ते. आणि सावडाव म्हटलं की सावडावचे सुपुत्र हास्य सम्राट आणि विनोदाची भाष्य असणारे भाऊ कदम यांच्या घरी सुद्धा आपण जाणार आहोत. त्यांचं त्या ठिकाणी घर आहे सावडाव गावामध्ये. तर मी पहिल्यांदा जाणार धबधब्याकडे आणि नंतर आपण जाणार आहोत त्यांच्या घरी. तर त्यांचं घर कसं आहे ते पण बघूया आणि आपण सावडाव गाव कसं आहे ते सुद्धा बघूया. तर आता आपण चाललोय सावडाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. इकडे आता सावडाव धबधबा प्रवाहित झाला, इकडे हॉटेल पण चालू झालेत आणि हा बघा 2024 सावडाव धबधबा. आणि आता जोरदार पाऊस आहे सध्या. मी या धबधब्याचं लोकेशन गुगल लोकेशन तुम्हाला व्हिडिओ खाली देईन, जेणेकरून तुम्हाला यायचं असेल तर सोपं पडेल. तर आता आपण बघतोय कोकणातील सुप्रसिद्ध सावडाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील धबधबा. हा बघा, आता मग खाली जाऊया जरा. आणि पर्यटक यायला लागलेत, आता धबधबा चालू झालेला आहे, हॉटेल सुद्धा आले तिकडे, पर्यटक सुद्धा येते. बघतोय आपण, हे बघा आणि पर्यटकांची गर्दी चालू झालेली आहे इकडे. आणि आता पुढचे 6 महिने फुलान पर्यटक असणार इकडे. सुंदर असा सावडाव धबधबा. आणि सगळे पर्यटक लांबून लांबून आले. तर आपण आता वरच्या बाजूला इकडून बघितलं खालून, वरच्या बाजूला मस्त वाट बांधली यांनी, ग्रामपंचायतीने. यांनी गेले 4-5 वर्ष इकडे हळूहळू डेव्हलपमेंट होते आणि आता जसजसा अजून म्हणजे म्हणते ना पुढचा महिना येईल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तसे इथले पर्यटक जोरदार वाढणार आहेत. आणि आता आपण वरच्या बाजूला जाऊया बघा, इकडून बघूया धबधबा. फुल ऑन जबरदस्त. निसर्गरम्य सावडाव धबधब्याला तुम्ही लवकर भेट द्या. मस्त प्रवाहित झालाय आणि फुलांना आता प्रवाह झालोय, पाऊस सुद्धा जोरदार पडतोय गावाकडे, त्यामुळे भरपूर लांबून लांबून लोक आहेत इकडे. आता आपण धबधब्याच्या वरच्या बाजूला आणि आता आपण चाललोय वरच्या बाजूला आणि तिकडून आपण ड्रोन उडवणार आणि सुंदर असा सावडाव धबधबा ड्रोन मधून बघूया. व्हिडिओ खाली खूप सारे म्हणजे व्हिडिओच्या एंडिंगला
तुम्हाला खूप सारे ड्रोन शॉट बघायला मिळतील, ते सुद्धा एन्जॉय करा सावडा गावाचे, ज्यामध्ये सावडाव धबधबा सुद्धा आहे. तर पुन्हा मी वरती आलो, वरच्या बाजून बघा, नाही बघा सगळे हॉटेल बिटेल चालूच आहे इकडे, म्हणजे नाश्त्याची सोय आहे, चहा नाश्ता जेवण. आणि इकडे सध्या परिसर मस्त बनवला, त्याच्यामुळे सुंदर वाटतं इकडे. तर आता आपण वरच्या बाजूने बघूया. हे वरची बाजू आहे, वरती सुद्धा आंघोळीसाठी मस्त आहे. हे कासरडेवाले येईल इकडे, तरपेवाडीवाले. हे किती जण येईलास? पाच जण, पाच सहा जण येईल इकडे, एन्जॉय करतो. हे झाली आंघोळ, त्याला मस्त आंघोळ केली नेहमी. बुळबुटीत आहे, बुळबुटीत आहे, वरची बाजू बुळबुटीत आहे. हा, ही धबधब्याची वरची बाजू, इकडे मस्त संत पाणी असतं, खाली धबधबा आहे. इकडे सुद्धा खूप लोक आंघोळ करतात, आताची लोक इकडून खाली आता खाली चालले आहेत. आणि हे बघा, आपण आता वरच्या बाजूला, खाली आहे सुंदरसा धबधबा. फुल एन्जॉय करतात इकडे. तर तुम्ही सुद्धा इकडे व्यवस्थित काळजी घेऊन, कारण इथे काही ठिकाणी बुळबुळीत दगड सुद्धा आहेत, त्याच्यामुळे आणि जास्तीत जास्त म्हणतात ना की सेफ ठिकाणी आंघोळ करायची, कारण इकडे धोकादायक सुद्धा ठिकाण आहेत काही. आणि वरच्या बाजू शक्यतो लांब राहूनच आंघोळ केली चांगली, कारण तो धबधबा खूप मोठा आहे, 30 ते 40 फूट खोल आहे तो. आता आपण मस्त धबधबा बघितला, आता आपण इकडे समोरची हॉटेल आहेत ना तिकडे जाऊया. इकडे तुम्हाला नाश्ता जेवण सुद्धा भेटेल, म्हणजे आहे इथे सगळं आता अवेलेबल आहे, कारण कोकणातला सुप्रसिद्ध धबधबा आहे, त्याच्यामुळे पर्यटक येत असतात आणि पर्यटक यायला चालू झालेले आहेत. आता आपण आलोय इकडचे हॉटेल वरची बाजू, इकडे तुम्हाला जवळपास 4-5 हॉटेल आहेत छोटे छोटे. इकडे भुट्टा बिट्टा आहे, मका. इकडे काय चिकन पाव, चिकन भाकरी, आमलेट पाव सगळा मिळत तुमच्या. आणि सावडा, सावडाचं नाव काय तुमचं? नाव प्रदीप गावकर. प्रदीप गावकर, तुम्ही दरवर्षी इकडे असतात ना? दरवर्षी. आता किती वर्ष आली तुमच्या हॉटेलला इकडे? 13 पासून ना. आणि साधारण किती पर्यटक येतात वर्षभरात? भरपूर येतात, भरपूर येतात, लाखो येतात ना, म्हणजे 6 महिने तुम्ही इकडेच. साधारण दिवाळी पर्यंत गणपती नंतर थोडं कमी होतो. इकडे तुम्ही नाश्ता पण करू शकता, चिकन पाव, चिकन भाकरी, आमलेट. आणि हे कुठचे तुम्ही? सावंतवाडीतून येईल. अरे वा, सावंतवाडी. आम्ही तर आहेत ना. आणि हे सावंतवाडीत नाही येत. काय काय सावंतवाडीचे कोण? सावंतवाडीत कोण? नाव काय? पावसे. पावसे. आणि सावंतवाडीचे खायच्या गावातले तुम्ही? प्रॉपर सावंतवाडी. नेमळे, नेमळे गावचे. ओके. आणि आंबोलीक सुद्धा आता धबधबे चालू झाले आणि इकडे आले तिकडच्या धबधबे. आणि गावकरांच्या हॉटेलमध्ये होतो आपण. तुम्हाला इकडे आणि काय म्हणजे 4 महिने तुम्ही इकडे असणार आता? आणि या धबधब्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तसा सेफ आहे ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, फक्त थोडीशी काळजी घ्यायची स्वतःहून. काळजी घ्यायलाच पाहिजे. आणि सुरक्षित धबधबामध्ये समजला होता सिंधुदुर्गातला. आणि पुढचे 4 महिने इकडे तर आपण गरम गरम कांदा भजी खाऊया गावकऱ्यांकडची. आणि सावडा गावात किती वाजे आता? गरम गरम भजी करतो तिकडे गावकर. आता भजी खाऊया आपण. हे बघा, मस्त तुम्ही आंघोळ करून येलास ना की इकडे एकदम सुंदर. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय? 80-10-47-59-29. या नंबरवर तुम्ही ना ऍडव्हान्स त्यांना फोन करून गुगल पे ने पैसे पाठवू शकता आणि ऍडव्हान्स जेवणाची ऑर्डर देऊ शकता. म्हणजे तुमची मेंबर असतील तर किती लोक येणार ते सांगायचं, ते जेवण करून त्या रेडी ठेवतील. त्यांच्याकडे रेडी असतं जेवण रोज? साधारण किती लोकांचं जेवण रेडी असतं तुमच्याकडे? तरी पण 15-10 लोकांचं रेडी असतं. आणि तुम्ही ऑर्डर दिलात ना तर तुमचा केवढाही मोठा ग्रुप असून दे तुमची सोय होईल इकडे. फक्त ऍडव्हान्स त्यांना कॉल करा. आणि बघा इकडे मस्त गरम गरम भजी, तुमका गरम गरम भजी मिळतील.
इकडे बुट्टो बनता आता आपण जेवणात आनंद घेऊ इकडे. आणि इकडे कांदा भजी पण दिले. आणि बघा लांबून लांबून पर्यटक गेले. आणि इकडे कणकवली रेल्वे स्टेशनला ज्यांची गाडी असतात ते सगळे बघा. तुम्ही ट्रेन मधनं उतरलास सगळे चेहरे तुमका बघू मिळतले. तुमची कुठची कुठची गाडी आहेत म्हणजे रिक्षा ओमिनी फोर व्हीलर ना सहा सीटर इको. आणि तुम्ही सगळे मित्र मंडळ एकत्र किती 12 जण 12 जण कधी आमचे कोकण मेवाचे दुकान वाले. अरे वा कोकण मेवा यांचं दुकान आहे ना दा. रेल्वे प्लॅटफॉर्म वर कणकवली प्लॅटफॉर्म वरती दुकान आहे. काही पॅलेस च्या खाली ओके समोर. हा कोकण मेवा कोकण मेवा. आणि इकडे चिकन बनवतात. चिकन झालं ना चिकन बिकन झाला म्हणजे फुल पार्टी झालो. आणि हे रेल्वे स्टेशन पार्किंग वाले हे सगळे कणकवली वाले पे पार्किंग. हा पे अँड पार्किंग. काय नाव तुमचं? तुकाराम तेली. तुकाराम तेली. तर हे सगळे रेल्वे स्टेशन वाले इकडे येले. आणि इकडे मस्त चिकन बनवत. एक नंबर चिकन. चिकन तुम्ही पण भात आणि हे ग्रेव्ही. 12 लोकांची पार्टी आहे फुल मस्त. आणि किती वाजता सकाळी किती वाजता येईल? 11 वाजता. आणि आता फुल दिवस इकडेच. आज सुट्टी काढली आणि तिने स्पेशल सुट्टी. पावसाळ्या सुट्टी. आणि एन्जॉय. तुम्ही दरवर्षी येतात इकडे? अरे वा वा. म्हणजे सालाबाद प्रमाणे ते इल्ली आहेत. दर महिन्याक तुम्ही एक एक स्लॉट करता. अरे मस्त. असे आपले बिझी शेड्यूल बंद. कारण रेल्वे स्टेशन मधल्या कायम वर्ष 12 महिने चालू तरी पण ते वेळ काढते. अरे वा सकाळपासून म्हणजे फुल एन्जॉय करतात. ते बघा मस्त ग्रेव्ही चिकन सुक्का चिकन ओला चिकन फुल एन्जॉय. एका म्हणतात लाईफ. आता पावसात सगळे जबरदस्त पाऊस चालू झालेला इकडे पुन्हा. आणि बघ हे कणकवलीवाले इकडे कणकवलीवाले एकत्र झाले. नाही सावंतवाडीवाले. सावंतवाडी खायचा गाव बोलला तुम्ही? नेमळ्यात नाही ने बघा. नेमळ्यावाले म्हणजे सगळेजण इकडे येले. पाऊस पण धो पडता फुल पाऊस येऊन जाय. आणि कणकवलीवाले फुल एन्जॉय. पावसाची एन्जॉयमेंट आंघोळ झालेली आता. त्यांचं जेवण तयार. आता पाऊस गेल्यानंतर जेवणार. आता पावसात हे निघाले धबधब्यावर. ते बघा धबधब्यावर चालले. पाऊस जबरदस्त झालेला आहे. तुफान पाऊस. आणि अर्धा तास झाला पाऊस एकदम म्हणतात ना तुफान पाऊस पडतो. आणि सगळे आंघोळ करून आणि धबधब्यावर 2000 पाणी लिहिलेला. आपण पुन्हा धबधब्यावर जाऊ आता. चला आता मी धबधब्यावर चाललोय. पुन्हा जोरदार पाणी आलंय बघा. लाल आहे लाल पाणी. मग अशी पाणी स्वच्छ होतं. पण एक तास पाऊस पडला जवळपास पाऊन तास ते एक तास. आणि आता बघा कसला धबधबा वाटतोय खतरनाक. हे बघा हे आपण ज्यावेळी पावसाची मोठी सर येते त्याच्यानंतर धबधबा कसा दिसतो तर असा दिसतो. अप्रतिम. जवळपास एक तास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर धबधब्याचं रूप बघा पूर्ण बदलून गेलंय. जोरदार प्रवाह. आणि पावसानंतर धबधबा कसा दिसतो तर आता आपण ते बघणार. खालून बघ. खाली चाललो मी आता. जोरदार पाऊस पडलाय एक तासभर. आणि जोरदार पावसानंतर जोरदार पाणी आले बघा जबरदस्त. मग अशी निळा धबधबा आहे म्हणजे सफेद धबधबा होता लाल धबधबा आला. हे बघा जोरदार पाणी आलेलं आहे. पावसाच्या जोरदार सरीनंतर रौद्ररूप धारण केला धबधबा बघा. सावडाव धबधबा. सावडाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग.
म्हणजे एका तासात पूर्ण धबधब्याचं रूपच पलटून गेलंय. मग अशी एकदम व्हाईट सफेद पाणी होतं स्वच्छ, आता पूर्ण लाल पाणी आलंय, जोरदार पाणी आलंय. आणि जोरदार पावसानंतरचा अप्रतिम असा धबधबा बघतोय आपण. तर आता आपण गावामध्ये जातोय आणि गावामध्ये आपले हास्य सम्राट भाऊ कदम यांच्या घराजवळ जाणार आहोत आपण. तर आता इथून पाऊस थोडा थांबेल आता. मी आता धबधब्याच्या वरच्या बाजूला आहे बघा, आणि इकडे आता धरण होणार आहे भविष्यात, म्हणजे धरणासाठी जागा आता मोकळी केली जाते. खाली आपला धबधबा आहे इकडे, आणि इकडे होणार आहे धरण. त्यामुळे इथं सर्व एरिया बघा सपाट करून झाला इकडे, म्हणजे थोड्याच दिवसात इकडे धरण दिसेल आपल्याला. काम चालू आहे सध्या पाऊस. आपण धबधब्याच्या वरच्या बाजूला आहोत आता. कदमवाडीमध्ये आहोत सावडावच्या, आणि इकडे खाली भाऊ कदमांचं घर आहे, तिकडे जाऊया आपण. कोकणचे सुप्रसिद्ध कलाकार भाऊ कदम, आपल्यावर आता सुभाष कदम आहेत, ते घेऊन जाणार आहेत भाऊ कदमांच्या घराकडे. सावडावचा धबधबा आणि भाऊ कदम फेमस. इकडे इकडून जाऊया ना, तर फेमस सावडावचा धबधबा आणि फेमस भाऊ कदम यांचं घर बघूया आता. आता निसर्गरम्य सावडाव गावामधले कदमवाडीमध्ये आहोत. आता घर बांधतले ना, कधी इले ते मे महिन्यात, म्हणजे आता घर कधी दिवाळीनंतर चालू करणार. तर हे आपलं, अरे वा, मातीचं घर. हा, नवीन त्यांच्या काकांचं, काकांचं घर आहे. हे पण मुंबईला असतं की गावी? हे मुंबईला असतं. आणि हे आहे भाऊंची जन्मभूमी. भाऊंचा जन्म इकडेच झाला ना? हो हो, गावाकडेच. भाऊंचं शिक्षण जवळजवळ पहिली ते दुसरी पर्यंत इथेच झालं, बाकीचं शिक्षण त्यांचं मुंबईला झालं. बीपीटी कॉलनी. ओके, हे भाऊंचं घर, आणि आता नवीन स्वरूपात लवकरच बघायला भेटेल, तेव्हा आपण पुन्हा एकदा भेट देऊया नक्की. आणि ती आता कधी येणार पुन्हा? दिवाळीला. दिवाळीला येणार ना, दिवाळीला येऊन घराचं काम चालू करणार. हे त्यांचं जुनं घर, मातीचं घर, कोकणातलं पारंपरिक घर. तर आता आपण सावडावला आलो, आणि सावडावला आल्यानंतर सावडावचा धबधबा आणि भाऊ कदम फेमस, त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणं आपण बघितले. आणि सावडाव गावात किती वाडे आहे टोटल? सावडाव गावात जवळजवळ 10-12 वाडे. 12 वाडे ना, आणि साधारण लोकसंख्या किती होईल? साधारण लोकसंख्या 1500 होईल. हो, मोठा गाव आहे ना, 1600-1700. अशा प्रकारे निसर्गरम्य सावडाव गाव, आणि आज धोधो पाऊस पडतो सकाळपासून. मग आता दिवाळीनंतर काम चालू करणार. ओके, तर हे आहे भाऊ कदम यांचं घर, मस्त. तुम्ही नाव काय बोललं तुमचं? सुभाष कदम. तुम्ही भाऊंचे कोण लागता? तुला काका लागतो. काका लागता. ओके, हे भाऊंचे काका आहेत, ठीक आहे. आणि मग भाऊ आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा येऊ नक्की. ते कधी दिवाळीला येणार ना? दिवाळीला. तर कोकणच्या मातीत जन्मलेला एक कलाकार भाऊ कदम यांचं घर, आणि याच घरात त्यांचा जन्म झाला, आणि हे घर आता ते नवीन बनवणार आहेत. आताच येऊन गेले ते मे महिन्यात, आणि पुढच्या 5-6 महिन्यात नवीन घर बघायला मिळेल आपल्याला दिवाळीनंतर. वीर बांधली. ओके, वीर पण आहे बांधली. हा, आणि भाऊंची साधारण म्हणजे किती महिने वर्षांना किती वेळ येतात? भाऊ वर्षातून येतात, म्हणजे भाऊचा कंट्रोलला कुठेही कार्यक्रम असेल, कंट्रोल असेल, मालवण, कुडाळ, सावंतवाडी,
काय मग ते आपल्या जन्मभूमीला भेट येणार आणि तुमच्याकडे जेवण कोणाकडे जेवण करून जाणार आणि त्याचं भाऊ ते एक आहे की त्यांना असं हे नाही ते म्हणजे जमिनीशी जोडलेलं माणूस बरोबर नाळच जोडलेलं आहे बरोबर बरोबर अशा पद्धतीचं ना आणि इथे आला व आता इथे मी कसा राहू काय असं नाही असं काय नाही ही जमीन ही त्याला बरोबर मस्त वाटते म्हणून त्यांची म्हणजे त्यांची ऍक्टिंग लोकांना त्याच्यासाठी आवडते कारण ते म्हणतात ना की रिअल रिअल लाईफची करतात कनेक्ट करतात तर अशा प्रकारे हे यांचं घर आहे. लवकर तुम्हाला नवीन घर सुद्धा आपण दाखवू आपल्या चॅनल तर्फे. आता त्यांचं घराचं काम चालू आहे आणि हे साधारण मे महिन्या म्हणजे पुढच्या मे महिन्यापर्यंत रेडी होईल ना. ओके आता पावसामध्ये काम होऊ शकत नाही बरोबर पावसानंतर चालू करणार ते हे आहे ओके खालून मळ्यात ना बरोबर मग मळे जेव्हा मोकळे होणार त्याच्यानंतर म्हणजे दिवाळीनंतर आता सध्या मळ्यामध्ये शेती असल्यामुळे त्यांना वाहतुकीसाठी मळ्यात ना यावं लागतं तिकडे अरुंद रस्ते असल्यामुळे. ठीक आहे तर आता आपण सावडावची कदमवाडी सुद्धा बघितली ती कदमवाडीत आपण आलोय आता आणि कदमवाडीत किती घर आहे तो कदमवाडी जवळजवळ सगळे कदम आहेत ना सगळे कदम सगळे कदम तर हे सावडावचे कदम हे तुमचं हे यांचं घर तर आता आपण अजून एका कोकण रत्नाकडे आलोय आणि तुम्हाला म्हणजे भाऊबद्दल भाऊंबद्दल दोन शब्द तुम्ही सांगा म्हणजे गाववाले म्हणून तुम्हाला काय अभिमान आहे काका म्हणून मला अभिमान म्हणजे एवढा की आमचा मुलगा जे पुतण्याजवळ जवळ या संपूर्ण याच्यात सिंधुदुर्गामध्ये थोडक्यात मराठी भाषा जिथे येते तिथपर्यंत त्यांची कला पोहोचलेली आहे हे झालेलं आहे त्यामुळे त्याचा आम्हाला अभिमान आहे बरोबर आपल्या ह्या मातीतून कोणतरी कुठेतरी आणि या छोट्याशा गावात ते गेले गेलेलं आहे बरोबर अभिमान आणि त्यांना कुठचं म्हणजे ऍक्टिंगचं दुसरं कोण नाही ना तेच पहिले ना म्हणजे कुठचं पण बॅकग्राऊंड असताना त्यांनी सफलता घेतली हा हे महत्वाचं आहे म्हणजे स्वतः स्ट्रगल करून दादा जर असता आमचा त्या टायमाला तर त्याला आपल्या मुलाचा फार अभिमान वाटला असता बरोबर बरोबर पण दादा नसताना ते लवकर गेले ते लवकर गेले त्याच्यातून त्याने आपलं एवढं हे जग निर्माण केलं बरोबर आणि आपली ओळख बनवली ओळख आणि अनुषंगाने तुमच्या गावाची ओळख सुद्धा बनली गावाची ओळख बनवली म्हणजे जसा सावडावचा धबधबा सुप्रसिद्ध तसा धबधबा आहे तसा ते अभिनयाचा धबधबा अभिनायक भाऊंच्या अभिनयाचा धबधबा महाराष्ट्रभर आहे एवढा वाटून मनाला खूप आनंद वाटतो बरोबर बरोबर आणि एवढ्या गरिबीतनं म्हणजे एवढ्या निगेटिव्ह याच्यातनं त्यांनी एवढी यश संपादन केलं हे महत्वाचं आहे तर त्यावेळी त्यांची परिस्थिती तशी ऍव्हरेज होती नाही गावाकडे शेती कारण वडील मुंबईला होते डीपीटीला पण त्यांना असं म्हणजे सदन असं म्हणता येणार नाही एक नॉर्मल फॅमिलीतनंच गेले ते पण छान होतं तर अशा प्रकारे ही त्यांची वाडी आणि त्यांच्या वाडीतल्या काकांकडे आपण आलो आणि त्यांचं घर आता मला वाटतं मे महिन्यात पूर्ण होईल मग आम्ही नक्की भेट देऊ ठीक आहे धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर हे सुभाष कदम यांचं घर आहे आणि नेक्स्ट टाइम भाऊ येतील तेव्हा मी नक्की येईन त्यांना भेटायला तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन नक्की येईन. ओके होय होय आणि सुभाष कदम यांची फॅमिली आणि आत्ता आपण आलो निसर्गरम्य अशा पावनाई मंदिरामध्ये हे बघा आजूबाजूला भात शेती आहे आणि या भात शेतीच्या मधोमध आहे पावनादेवी मंदिर. आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि या इथलं पावनाई मंदिर सुंदर अस भात शेती म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं आजूबाजूला भात शेती आहे आणि अप्रतिम असं मंदिर कोकणातील जसं कौलारू मंदिर असं तसंच हे सुद्धा कौलारू मंदिर आहे अजून आणि या ठिकाणी जीर्णोद्धार 95 आणि 96 झाला असा उल्लेख आहे आणि सर्व देणगीदारांची नावं आहे तिकडे सुंदर मंदिर आहे पावनाई मंदिर आणि इथले तरंग सुद्धा आहेत या ठिकाणी खामकाटे 6 तरंग आहेत इथे आणि सुंदर असं मंदिर आणि या श्रीदेव पावनाई
आणि देवीची पालखी आहे इकडे. तर हे पुरातनच मंदिर आहे आणि थोडं जीर्णोद्धार केलंय, पण बाकी वरचा कौलारू म्हणजे वरती अजूनही कौलारूच छप्पर आहे, सुंदर वाटत. असं आहे इथलं पावनाई मंदिर. आणि मंदिराच्या आजूबाजूला दिसणारा निसर्ग बघा, अप्रतिम. आज खूप जोरदार पाऊस आहे इकडे, आणि तिकडे भात शेती सुद्धा चालू आहे, सध्या लावणीची कामं झाली आहेत. या बाजूला सुद्धा भात शेती आहे आणि खूप मोठे मळे आहे तिकडे आजूबाजूला. सुंदर तर धबधब्यावर गेल्यापासून, म्हणजे धबधब्यावर गेलो त्यावेळी थोडा पाऊस कमी होता, पण आता बघा फुल पाऊस चालू आहे. गेले 4 ते 5 तास रिमझिम रिमझिम पाऊस आहे. एक मोठी सर सुद्धा घेऊन गेली आणि इथून मला ड्रोन उडवायचं होतं, पण एवढ्या पावसात ड्रोन उडवणं शक्य नाही आहे, त्यामुळे मी फक्त धबधब्याकडे ड्रोन उडवला आहे. ते ड्रोन शॉट आता एन्जॉय करा धबधब्याकडचे. आणि आता आपण बघतो ते आहे पावनाई मंदिर, सावडाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, अप्रतिम. आणि आजूबाजूला शेती बघा आणि आता एन्जॉय करा ड्रोन शॉट.